नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे चायनीज सेंटरवर जसे मिळतात चायनीज गाड्यावरती मंचुरियन त्याच पद्धतीचे मंचुरियन अगदी सोप्या पद्धतीने पाहूया यासाठी लागणारे साहित्य या ठिकाणी अर्धा कोबी बारीक चिरून धुवून घेतलेला आहे वाटीने मोजलं तर हा कोबी दोन वाट्या आहे आणि ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर हा कोबी दीडशे ग्रॅम आहे त्याच वाटीने मी एक वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक चमचा आले लसणाची पेस्ट दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि अर्धा चमचा साधी लाल मिरची पावडर कोबी तुम्हाला जेवढा बारीक चिरून घेता येईल तेवढा घ्यायचा आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे साधी लाल मिर्च पावडर दोन हिरव्या मिरच्या अले लसणाची पेस्ट कॉर्नफ्लावर मैदा आणि चवीनुसार मीठ आता मंचुरियनला अगदी चायनीज सेंटरसारखा लाल रंग येण्यासाठी या ठिकाणी मी अगदी थोडासा खाण्याचा लाल रंग घातलेला आहे लाल रंग तुम्हाला जर वापरायचा नसेल तर स्कीप करू शकता आता कोबीला जेवढा पण आहे त्यामध्ये सुरुवातीला पीठ आपल्याला एकसारखं कर मिक्स करून घ्यायचं आहे जर आपल्याला गरज वाटली तरच आपण एक ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रण एकदम ड्राय दिसत आहे तुम्ही लगेचच मंचुरियन करायला घेणार असेल असाल तर त्याच वेळेस तुम्ही एक ते दोन चमचा याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही अगदी एक ते दोन टेबल स्पूनच याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी घातलं गेलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते यासाठी थोडं थोडंच पाणी ॲड करा जर तुम्ही लगेचच मंचुरियन बनवणार नसाल तर मिश्रण या पद्धतीने पाणी न घालता जसं आपण आधी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने भिजवून ठेवा कारण मिठामुळे मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आणि नंतर गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा तुम्ही पाणी ॲड करू शकता तर या ठिकाणी पीठ आपलं मंचुरियनचं म्हणून तयार झालेलं आहे अगदी चायनीज सेंटरवर मिळतात त्या पद्धतीनं आपण हे मंचुरियन बनवून तयार करणार आहोत आता पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता छोटे छोटे याचे आपण मंचुरियन तयार करायला घेऊया आपण जेव्हा चायनीज सेंटरवर जातो त्यावेळेस असे गोल गोल मंचुरियन आपल्याला पाहायला मिळतात तर अगदी तसेच मी या ठिकाणी बनवत आहे हाताला पीठ चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं याला तेल देखील लावू शकता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर या पद्धतीने गोल्याचे बॉल तयार करून घ्यायचे अगदी छोटे छोटेच्या या ठिकाणी मी बॉल तयार करून घेत आहे आता याटी या ठिकाणी मी मंचुरियनचे थोडेसे बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि उरलेलं पीठ मी संध्याकाळसाठी असंच ठेवत आहे या पद्धतीनं देखील तुम्ही मंचुरियनचं पीठ तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला मंचुरियन बनवायचे आहे त्यावेळेस गरम गरम याचे मंचुरियन तळून खाण्यासाठी मुलांना देऊ शकता तर आता हे मंचुरियनचे बॉल तयार आहेत मंचुरियन आता आपण तळायला घेऊया या ठिकाणी मी गॅसवरती तेल मीडियम गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे आणि आपल्याला मीडियम लो फ्लेमवर मंचुरियन तळून घ्यायचं आहे हाय किंवा लो फ्लेमवर बिलकुल मंचुरियन तळू नका नाहीतर ते लो फ्लेमवर तळे तर तेल जास्त पितील आणि हाय फ्लेमवर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते यासाठी शक्यतो मीडियम लो फ्लेमवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी अलटून पलटून दोन ते तीन मिनिट मीडियम लो फ्लेमवर हे मंचुरियन मी तळून घेतलेले आहे छान असे क्रिस्पी झालेले आहेत पाहू शकता या ठिकाणी रंग देखील खूप सुंदर आलेला आहे दिसत आहेत ना एकदम अगदी चायनीज काड्यावरती जसे मिळतात त्या पद्धतीने मंचुरियन याच पद्धतीने आपण उरलेले मंचुरियन तळून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही गोल देखील मंचुरियन बनवू शकता जर बॉल बनवायचे नसतील तर अजून एक पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही मंचुरियन बनवू शकता आता जर तुम्हाला बॉल बनवायचे नसतील या पद्धतीने तर हाताने या पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पीठ सोडून मंचुरियन तयार करून घेऊ शकता अगदी या पद्धतीने देखील झटपट मंचुरियन तयार होतात हे मंचुरियन देखील छान आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत खूप सुंदर दिसत आहेत यातील जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मंचुरियन बनवून पहा तुम्ही देखील ही साधी सोपी मंचुरियनची रेसिपी बनवून पहा कशी झाली ती कमेंट करून सांगा याच्याबरोबर तुम्ही शेजवान चटणी खाऊ शकता किंवा ग्रेव्ही देखील दे बनवू शकता नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा